Hello dear students, today we are going to learn standard 9th first poem, The River. विद्यार्थी मित्रांनो, रिवर म्हणजे नदी. तर या कवितेत आपण नदीविषयी शिकणार आहोत. आपण नदीचा, नदीतील पाण्याचा आनंद घेतला आहे व आपण नदी पण पाहिली आहे. या कवितेत आपल्याला नदी कशी वाहते, तिचे पाणी कसे वाहते, नदीतील पाणी कुठे जाऊन मिळते ते आपण या कवितेत शिकूयात. नदीला या कवितेत काही उपमा देण्यात आलेल्या आहेत, दिल्या आहेत. खूप छान इंटरेस्टिंग अशी ही पोयम आहे. तर आपण आता द रिवर ही पोयम शिकूयात. सुरुवातीला आपण पोयम गाऊयात, बोलूयात, मग आपण पोयम लाईन टू लाईन समजून घेऊयात. रिवर रिवर लिटल रिवर, ब्राईट यू स्पार्कल ऑन युअर वे, ओव्हर द येलो पीपल्स डान्सिंग, थ्रू द फ्लावर्स अँड फोलिएज ग्लान्सिंग, लाईक अ चाइल्ड ॲट प्ले. River, river, swelling river. On you rush through rough and smooth. Louder, faster, brawling, leaping. Over rocks, by rose banks, sweeping. Like impetuous youth. River, river, brimming river. Broad and deep and still as time. Seeming still, it still in motion, tending onwards to the ocean, just like a mortal prime. River, river, headlong river, down you dash into the sea. See that line hatch never sounded, see that sail hatch never rounded, like a eternity. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पोयम लाईन टू लाईन समजून घेऊया. रिवर रिवर लिटल रिवर, नदी, नदीविषयी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. नदी नदी, एक छोटीशी नदी, लिटल रिवर, छोटी नदी. ब्राईट यू स्पार्कल ऑन युअर वे, अगदी आनंदाने चमकत तिच्या मार्गात ती वाहत असते, तिच्या मार्गात ती वाहते. नदीतील पाणी अगदी चकाकत चमकत पुढे जात असते, पुढे जाते. ओव्हर द येलो पीपल्स डान्सिंग, पिवळ्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या दगडांवरून, खड्यांवरून नाचत कुदत अगदी मजेने नदीतील पाणी, नदी अगदी पुढे वाहत असते, पुढे जात असते. थ्रू द फ्लावर्स अँड फोलिएज ग्लान्सिंग, थ्रू द फ्लावर्स अँड फोलिएज ग्लान्सिंग, नदी वाहत असताना, नदीतील पाण्याचं वहन होत असताना आजूबाजूला असलेली फुलं, फुलांची झाडं, रोपटी, फुलांमधून पानांमधून बघत बघत नदीतील पाणी त्या ठिकाणी वाहत असतं. लाईक अ चाइल्ड ॲट प्ले, जणू की एक छान खेळ खेळणारा बालक. लाईक अ चाइल्ड ॲट प्ले, अगदी छोट्या किंवा एका बालकाप्रमाणे नदी नाचत कुदत फुलं व पानांमधून तिचं वहन होत असतं, पाणी पुढे जात असतं, किंवा नदी अगदी छोट्या बालकाप्रमाणे नाचत कुदत फुलांमधून पानांमधून तिचं पाणी पुढे जातं. अशा प्रकारे नदीच्या पाण्याचं वहन होत असतं. या ठिकाणी या कडव्यात नदीला एका छोट्या खेळणाऱ्या बालकाप्रमाणे, बालकाची उपमा दिलेली आहे. रिवर रिवर स्वेलिंग रिवर, नदी नदी उसळत, म्हणजे नदीतील जे पाणी आहे ते अगदी उसळ खुदकत
म्हणजे उछलकूद करत. सरळ अगदी शांत पण वाहतं, पण अगदी थोडंसं उसळत ते त्या ठिकाणी पाणी नदीतलं वाहत असतं. नदी नदी उसळत वाहणारी नदी, या ठिकाणी नदीतलं जे पाणी आहे ते अगदी उसळत जोराने वाहते, म्हणून नदी नदी उसळती नदी. ऑन यू रश थ्रू रफ अँड स्मूथ, खूप जलद गतीने, म्हणजे अर्थात खूप घाईघाईने, अगदी जलद गतीने पळत धावत पुढे जात मार्गात उंच रखरखीत किंवा समतल भाग असो, म्हणजे चढाईचा भाग असो, रखरखीत असो किंवा समतल अगदी सारखा सपाट भाग असो, तरी नदी वाहते अगदी जलद गतीने पुढे जात पुढे जाते. लाउडर फास्टर ब्रॅव्हलिंग लीपिंग, खूप जोरात आवाज करत जलद गतीने खडखड खडखड वाहत जणू स्ट्रगल करत कुदत नदी वाहते. ओवर द रॉक्स बाय रोज बँक्स स्वीपिंग लाईक इम्पेचियस युथ, दगडा खडकांवरून नदी वाहत असताना खाली आजूबाजूला इतरत्र किंवा पाण्याखाली दगड धोंडे खडक, तर दगडा खडकांवरून काठावर असलेली गुलाबाच्या झाडांची रांग तिला स्पर्श करत अगदी वेगाने पुढे जात नदी वाहत असते, जणू की उन्मत्त यौवन, म्हणजे तरुणावस्थेत अविचारीपणे वर्तन, अशा पद्धतीने नदी वाहते. या ठिकाणी नदीला तरुणावस्थेतील उन्मत्त वर्तनाची उपमा दिली आहे. अगदी यौवनात तरुणावस्थेत तरुणावस्थेप्रमाणे या ठिकाणी नदीला, नदीतील पाण्याला उपमा दिली आहे तसं म्हटलं आहे. रिव्हर रिव्हर ब्रिमिंग रिव्हर, नदी नदी अगदी पूर्ण भरून वाहणारी, ओसंडून वाहणारी, पूर्ण काठांपर्यंत काठांवरून वाहणारी नदी नदी, पूर्ण भरून उसळत वाहणारी नदी. ब्रॉड अँड डीप अँड स्टील अस टाइम, ब्रॉड अँड डीप, नदी काही छोटी नाही, खूप मोठी, विशाल, दूरवरपर्यंत पसरलेली, खूप खोल, ब्रॉड अँड डीप, खूप दूर, खूप मोठी, पसरलेली व खोल पण, डीप. व वेळेसारखी, म्हणजे अर्थात टाईम, वेळेसारखी शांत, वेळ जशी शांत त्याप्रमाणे या ठिकाणी नदीला, नदीतील पाण्याला अगदी शांत, वेळेसारखं शांत उपमा दिलेली आहे तसं म्हटलं आहे. तर अगदी वेळेसारखी शांत, सिमिंग स्टील एट स्टील इन मोशन, नदीतील जे पाणी आहे, पाणी असतं ते स्थिर दिसतं, स्थिर वाटतं, पण ते पाणी जोरात अगदी गतीने वाहत असतं, नदी पाण्याला पुढे नेत असते, म्हणजे जे नदीतील पाणी आहे ते जरी स्थिर वाटत असलं पण ते स्थिर नसतं, ते गती करत असतं व पुढे जात असतं. टेंडिंग ऑनवर्ड्स टू द ओशियन, समुद्राच्या दिशेने पुढे वाहत जाणारी नदी, नदीतील जे पाणी आहे त्या नदीतील पाणी समुद्राच्या दिशेने पुढे जात असतं, नदी समुद्राला जाऊन मिळते, म्हणून ते नदीतील जे पाणी आहे ते समुद्राला भेटण्यासाठी, समुद्रात जाण्यासाठी अगदी जलद गतीने त्याचं वहन होत असतं किंवा नदी वहन करत असते, नदी वाहत असते. जस्ट लाईक अ मॉर्टल प्राइम, म्हणजे जणू जीवनाच्या अगदी श्रेष्ठ वेळेत, श्रेष्ठ स्थितीत, अगदी उच्च स्थितीत माणूस या ठिकाणी नदीला जीवनाच्या अगदी श्रेष्ठ वेळेत, श्रेष्ठ स्थितीत माणूस, म्हणजे मानवाची उपमा देण्यात आलेली आहे. जस्ट लाईक अ मॉर्टल प्राइम.
जीवनाचा श्रेष्ठ वेळेतील माणूस. रिवर रिवर हेडलॉंग रिवर, नदी नदी उतावीळ उतावीळ म्हणजे अर्थात अगदी घाई घाई, जे काही अगदीच जलद गतीने काही धीर नसलेला अगदी उतावीळ असं या ठिकाणी नदीला म्हटलेलं आहे. नदी नदी उतावीळ नदी, या ठिकाणी नदीला उतावीळ किंवा अगदी घाईत असलेली असं सांगण्यात आलं आहे असं म्हटलं आहे. डाऊन यू डॅश इन टू द सी, समुद्रात तू घासात घरंगडत जाणारी, म्हणजे जेव्हा नदी नदीतील पाणी समुद्राला जाऊन मिळतं तेव्हा अगदी घासत डाऊन यू डॅश, अगदी म्हणजे अर्थात जोरात ते पाणी समुद्राला जाऊन मिळतं घासत घरंगळत. सी दॅट लाईन हॅच नेवर साऊंडेड, समुद्र की ज्याची खोलाई अमाप आहे म्हणजे ते आपण मोजू शकत नाही एवढी खोलाई समुद्राची आहे. म्हणून म्हटले सी दॅट लाईन हॅच नेवर साऊंडेड की ज्याची खोलाई आपण मोजू शकत नाही. सी दॅट सेल हॅच नेवर राऊंडेड, समुद्र की ज्याचा प्रवास निरंतर आहे रोज आहे नेहमी आहे, म्हणजे आपण समुद्राला वळवू शकत नाही त्याला फिरवू शकत नाही किंवा त्याचा जो प्रवास आहे तो पूर्ण होणारा नाही. समुद्र कधीही न थांबणारा न संपणारा असा समुद्राचा प्रवास आहे. समुद्राच्या पाण्याला समुद्राला आपण वळवू शकत नाही फिरवू शकत नाही किंवा त्याचा जो प्रवास आहे तो निरंतर आहे अविरत आहे कधीही न संपणारा आहे. लाईक इटर्निटी, जणू की अनंत काळापर्यंत, अर्थात नेहमीसाठी अविरत पुढे पण अनंतापर्यंत अनंत काळापर्यंत लाईक इटर्निटी. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही कठीण शब्दांचा अर्थ. रिवर नदी, स्पार्कल चमकणे, पीबल्स गारगोटी किंवा छोटे खडे, फोलिएज झाडांची किंवा रोपट्यांची पाने, ग्लान्सिंग पाहणे, स्वेलिंग सूज येणे किंवा मोठे होणे, ब्रॅव्हलिंग खडखडाट करत वाहणे, लिपिंग उडी घेणे, रॉक खडक किंवा खडकाळ, स्वीपिंग जलद गतीने पसारणे, इम्पेटियस उन्मत्त किंवा अविचारीपणे वर्तन, ब्रीमिंग पूर्ण भरून किंवा उसळत वाहणारी, मोशन गती, ओशियन समुद्र, टेंडिंग अमुक दिशेकडे पुढे जाणे वाटचाल करणे, मॉर्टल मानव माणूस, एटर्निटी अनंत काळापर्यंत. थँक्स विद्यार्थी मित्रांनो.